आपण 80 मोती वुलनमध्ये ओवून घेतलेले आहेत. आता आपल्याला पट्टी तयार करायची आहे. वीस साफळ्या घ्यायच्या आहेत. 1, 2, 3, 4. प्रत्येक साफळीत एक एक मोठे खांब घ्यायचे. अशा प्रकारे 20 खांब. चार खांब सोडून द्यायचे. 1, 2, 3, 4. पाचव्या खांबावर खांब घ्यायचा आहे. या चार खांबावर चार खांब घ्यायचे. अशा पद्धतीने अशाच प्रकारे इथे देखील आपल्याला मोती अटॅच करायचे. Thank you.
चरखावर चरखाव. एक स्टेप साखळीची येईल आणि एक स्टेप मोतीची येईल. या दोन्हीकडून आपल्याला अशा प्रकारे मोती अडकून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे आपल्याला हे 80 मोती या पट्टीत गुंतून घ्यायचे आहेत. Thank you.
करायचे आहेत. अशा पद्धतीने आपण सर्व मोती स्टेप झालेले आहेत. अशा प्रकारे मोतीची पट्टी तयार झालेली आहे. इथल्या पुढचा तोरणाचा भाग मी पुढील भागात दाखवेल.